नमस्ते श्री कल्कींचा चमत्कार बघूया मी अरविंद घुमारे मुंबईत राहतो सन दोन हजार एकोणीसमध्ये मला वरच्या अवस्थेच्या मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचे निदान झाले त्याचे ऑपरेशन करण्यात येईल पण खात्री देता येत नव्हती असे मला सांगण्यात आले ऑपरेशन लांबणीवर टाकले तर मी फक्त पंधरा दिवस जिवंत राहू शकेन असे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले हा माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी मोठा धक्का होता जळगावमध्ये राहत असलेला माझा मुलगा ही बातमी कळाल्यावर लगेच मुंबईला आला व आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जावे असे त्याने सांगितले आम्ही तिथे गेलो व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या टेस्ट परत केल्या तिथे डॉक्टरांनी सांगितले की त्यांना करता येईल ते सर्व ते करतील पण माणसाची चूक होऊ शकते व आधीच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन लांबवले तर मी फक्त पंधरा दिवस जिवंत राहीन असे ह्या डॉक्टरांनीही सांगितले मला कॅन्सर झाला आहे हे मला कळू दिले याचा अर्थ श्री कल्की मला वाचवणार होते आता हे काय आहे मला कळाले होते त्यातला धोका कळाला होता त्यामुळे पुढे होऊन मी त्यांना ऑपरेशनची परवानगी दिली व बाकी सर्व गोष्टी माझे ईश्वर श्री कल्कींवर सोडून दिल्या दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झाले पण रक्तदाब खूप कमी झाला व मला पूर्णपणे शुद्ध आली नाही मी चार दिवस आय सी यूमध्ये होतो व आतल्या आत मला वाचवण्यासाठी श्री कलकींना प्रार्थना करत होतो हळूहळू रक्तदाब सामान्य झाला मला सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले व काही दिवसानंतर मला घरी पाठवले ऑपरेशन नंतर मला आठ वेळा किमोथेरपी करण्यास सांगितली चौथ्या किमोथेरपीनंतर माझी तब्येत खालावत चालली व प्लेटलेट्स कमी झाल्या हा कठीण प्रदीर्घ उपचार घेऊन त्यातून बाहेर येण्यासाठी मला शक्ती द्यावी म्हणून श्री कल्कींना मी सतत प्रार्थना करत होतो मला यातनारहित आयुष्य हवे होते मला अंथरुणाला खिळून राहायचे नव्हते या संपूर्ण उपचारात श्री कल्कींनी मला सारखी मदत केली व दोन हजार एकवीस साली अजून दोन ऑपरेशन्स यशस्वीरित्या पार पडली सध्याच्या रिपोर्ट्सप्रमाणे माझा कॅन्सर पूर्ण बरा झाला किमोथेरपीचे काही वाईट परिणाम झाले ते सहजपणे सहन करण्यासाठी श्री श्रीकल्कींनी मला शक्ती दिली माझे आयुष्य वाचवण्यासाठी व वा माझा कॅन्सर बरा करण्यासाठी मी श्री कल्कींचा ऋणी आहे धन्यवाद श्री कल्की